नमस्कार यूट्यूब करांनो, आपला फुकट टी व्ही यूट्यूब चॅनल केवळ तुम्हा प्रेक्षक व श्रोत्यांच्या सहभागामुळेच सुरू आहे। तरी आपला सहभाग अजूनही द्विगुणित व्हावा ही आशा करतो। आजची गोष्ट ही सत्य घटनेवर आधारित असून केवळ काही संदर्भ बदललेले आहेत। गोष्ट सुरू करण्यापूर्वी काही प्रेक्षकांच्या निवडक कमेंट्स फीचर करत आहोत। संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या कमेंट्स अवश्य नोंदवा। आता जास्त वेळ न घालवता आजचा भाग सुरू करतो। काही दिवसांपूर्वी आमच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे रियुनियन म्हणजेच सदिच्छा भेट झाली। कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळे भेटलो होतो। मुंबईतील दादर मध्यवर्ती असल्याने आम्ही दादरला शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याजवळ जमलो। संध्याकाळची वेळ असल्याने वातावरण गार झाले होते। प्रत्येकजण आता पहिल्यापेक्षा जास्त समजूतदार वाटत होता। सगळे खूप काळानंतर भेटले असल्याने प्रत्येकाचा उत्साह अवर्णनीय होता। त्यातच आमच्यातल्या काहींनी एकदा वेळात वेळ काढून कुठेतरी ग्रुप पिकनिक काढूया म्हणून आग्रह सुरू केला। त्याला दुजोरा देत मी म्हटलं, कुठेतरी आत्ता मस्त जेवायला जाऊया आणि तिथेच जेवता जेवता ठरवू कुठे पिकनिक काढायची ते, म्हणजे जेवणही होईल आणि गप्पाही होतील। तेवढ्यात आमच्यातला एक म्हणाला, अरे थांबा जरा, सूर्यकांत अजून यायचा आहे, तो आला की मग जाऊया। सूर्यकांत म्हणजे आमच्या कॉलेजचा रायडर, कॉलेजमध्ये बुलेट मोटरसायकल घेऊन येणारा एकमेव मुलगा। 15-20 मिनटं झाली पण सूर्यकांतचा काही पत्ताच नव्हता। मग आम्ही निघालोच हॉटेलात जायला। आमच्यातल्या एकाने सूर्यकांतला फोन केला, तो जवळच आहे आणि थोड्या वेळानेच येतोय असं कळलं। तोपर्यंत आम्ही सगळे हॉटेलात जाऊन पोचलो होतो। जेवणाची ऑर्डर देतो ना देतो तोच बुलेटचा आवाज कानावर पडू लागला। आणि आमच्या कॉलेजचा रायडर सूर्यकांतची एंट्री झाली। पण काय कोणास ठाऊक, सूर्यकांत आता पहिल्यापेक्षा थोडा कमी डॅशिंग वाटत होता आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखा वाटत होतं। पण नेमकं काय ते मात्र कळत नव्हतं। असो, सगळे एकत्र आल्याने खूप छान वाटत होतं। जेवता जेवता पुन्हा गप्पा सुरू झाल्या। आमच्यातल्या एकाने विचारलं, काय रे सूर्यकांत, आज तुझं बुलेटवालं जॅकेट नाही घातलंस? आणि मला लक्षात आलं, बरोबर, हा नेहमी बुलेटवरून येताना त्याचं एक खास रायडिंग जॅकेट घालत असे आणि आज त्याने ते घातलेलं नाही, म्हणूनच ते चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं। मीही विचारलं, अरे सूर्यकांत, आज जॅकेट नाही घातलंस? तसा सूर्यकांत गप्प झाला। आम्ही सगळ्यांनी खूप विचारल्यानंतर म्हणाला, सांगतो, पण आज रात्री सगळ्यांनी माझ्या घरी यायचं, तिथेच बोलू। त्याचं घर दादरहून जवळच असल्याने आम्ही सगळे जेवून थेट त्याच्या घरी पोचलो। त्याचे घर प्रशस्त होते, घरालाच लागून गच्ची होती जिथून समुद्र दिसत होता। आम्ही सगळे गच्चीत स्थिरावलो, कोणी पायऱ्यांवर बसलं, कोणी खुर्चीवर, तर कोणी चक्क जमिनीवर। मी मात्र सूर्यकांत शेजारी भिंतीला टेकून उभा होतो। आम्ही सगळ्यांनी म्हटलं, हां सांग आता, आलो आम्ही सगळे तुझ्या सांगण्यावरून इथे। आणि सूर्यकांत सांगू लागला। साधारण 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। मी शेतजमिनीच्या कामासाठी गावाला गेलो होतो, पण यावेळी रेल्वेने न जाता
आपली झकास बुलेट घेऊन जायचं ठरवलं. म्हटलं बघूया आपल्याला जमतंय का ते, आणि निघालो. मजल दर मजल करत थोडी विश्रांती घेत सुमारे 12 तासात गावाला पोचलो. 2 दिवस गावाला राहून पुन्हा शहराकडे निघायचे होते म्हणून गावची कामं लगबगीने आटोपून घेतली. तरी पण आजीच्या आग्रहाखातर 1 दिवस जास्तच थांबलो. आता शहरात लवकरही पोचायचं तर रात्री गाव सोडण्यावाचून पर्याय नव्हता, कारण रात्री विशेष कोणी वाहने हाकत नाहीत त्या बाजूला. रात्रीचं जेवण वगैरे आटोपून आजीचा निरोप घेतला आणि अंगणात ठेवलेल्या बुलेटपाशी आलो. माझं रायडिंग जॅकेट घातलं आणि हेल्मेट घेतलं आणि बुलेटवर बसलो. कोणास ठोक, पण आज माझी बुलेट पहिल्या किकमध्ये सुरूच झाली नाही आणि 2-3 वेळा किक मारून अखेर ती सुरू झाली. बुलेटचा आवाज रात्रीची शांतता भंग करू लागला. गावातून वेशीपर्यंतचे अंतर सुमारे 20-25 मिनिटाचे होते. बुलेटच्या हेडलाईटच्या प्रकाशात केवळ समोरचा कच्चा रस्ता दिसत होता, बाकी सगळीकडे काळा कुट्टा अंधार आणि एखाद दुसरा गावकरी समोरून येताना दिसायचा. काही वेळातच गाव मागे पडले आणि आता एक अख्खा डोंगर चढून उतरायचा होता, म्हणजेच आता घाट सुरू होणार होता. आधी मी बरेचदा घाटातून गेलो होतो, पण रात्री आणि तेही बुलेटवर पहिल्यांदाच हे धाडस करत होतो. घाट चढण सुरू झाली, तसा हवेतला गारवा वाढू लागला. मध्येच एखादा काजवा लुकलुकत समोरून जाई, त्यामुळे कोणीतरी सोबतीला असल्यासारखे वाटे, थोडासा हायसा वाटे. हळूहळू बऱ्यापैकी उंचीवर आल्यावर लांबवर गावचे लुकलुकणारे दिवे दिसत होते आणि त्याच वेळेला डोंगरावर पसरलेले धुके अशा एका विचित्र वातावरणाची अनुभूती येत होती. आता 2-3 वळणे घेऊन घाटात उतार सुरू झाला होता. बुलेट नियंत्रणात ठेवून उतरवावी लागत होती, कारण बाजूलाच चांगली 200-300 फूट खोल दरी होती, पण अंधारामुळे तेवढी दरीची जाणीव होत नव्हती. जसजसा घाट उतार वाढू लागला, मला माझ्या पाठीवर उजव्या बाजूला काहीतरी जाणवलं. पहिल्यांदा मी तेवढं लक्ष दिलं नाही, पण नंतर मी एकदा खांदा उडवून ते झटकण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू पाठीवर उजव्या बाजूला कसली तरी घट्ट पकड असल्याचे जाणवू लागले. आधी वाटले कदाचित खूप वेळ बुलेट चालवल्यामुळे असे होत असावे, पण नंतर मात्र मला कळून चुकलं की हा प्रकार रात्री येणाऱ्या अनुभवांपैकीच एक आहे, कारण आत्ता माझे जॅकेट कोणीतरी पाठून घट्ट पकडून खेचतंय असं जाणवू लागलं. तरी मी तिथे लक्ष न देता पटापट घाट कसा उतरवता येईल याकडे लक्ष ठेवून होतो. आता तर ते जे काही होते ते मला संपूर्ण बुलेटवरून खेचून बाजूला फेकते की काय असं वाटू लागलं, कारण त्याची पकड घट्ट घट्टच होत चाललेली. हा थरार तब्बल 14-15 मिनिटं सतत चालू होता. इतक्यात घाटाची उतरण कमी झाली, तसा त्या गोष्टीचा जोर कमी कमी होऊ लागला. मी बुलेटचा स्पीड वाढवला आणि पुढे घाट संपून साधा रस्ता सुरू झाला. तशी काही वाहने दिसू लागली. आता पाठीवर जे काही होते ते नाहीसे झाले होते, मोकळे मोकळे वाटत होते. पुढे एक चहाची टपरी दिसली, जिथे आपापली वाहने थांबवून प्रवासी चहा प्यायला थांबलेले दिसले. तसा मीही बुलेट बाजूला पार्क करून तिकडे चहा प्यायला गेलो. येणारा जाणारा प्रत्येकजण माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होता. मी चहावाल्याला विचारलं, काय रे बाबा, कोणी बुलेटवाला कधी बघितला नाही का? तसा चहावाला म्हणाला, साहेब बुलेटवाले खूप बघितले, पण. मी बोललो, अरे पण काय? तर तो म्हणाला, पण पाठून फाटून चिंधे झालेले जॅकेट घातलेला बुलेटवाला पहिल्यांदाच बघितला आहे. हे ऐकून माझं धाबस जणडलं. मी लगेच जॅकेट काढले आणि बघतो तर पाठीवरती उजव्या बाजूला एखाद्या धारधार गोष्टीने वार करावेत त्याप्रमाणे ते मजबूत जॅकेट अगदी चिंध्या होईस्तवर फाटलं होतं आणि कुरतडलं गेलं होतं. एवढं म्हणून सूर्यकांत थांबला.
पण ती काय अज्ञात गोष्ट होती ज्यानी ते जॅकेट चिंध्या चिंध्या करून सोडलं, हे मात्र एक खोडच आहे.